ग्रामीण भागात असूनही मग MDRTE होणं अवघड आहे का सोपं आहे असं तुम्हाला वाटतं? अवघड आणि सोपं फक्त आपल्या मनात तसं काही राहत नसतं. नाही मनावरच सर्व गोष्टी आहेत. प्रामाणिक प्रयत्न केले तर निश्चितच कोणीही MDRTE होऊ शकतो. आणि तुम्ही LIC विमा प्रतिनिधींना या संदर्भात काय सांगाल की बाबा त्यांनी मोठं स्वप्न पाहायला हरकत नाही का? बिलकुल जरूर पाहायला पाहिजे. समजा तर प्रामाणिक प्रयत्न जर केले समजा तर निश्चितच यश मिळू शकतं. आणि सातत्य खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये, आपल्या यशामध्ये. आणि आपले विकास अधिकारी, आपले ब्रांच मॅनेजर यांच्या सान्निध्यातून जर काम केलं तर खूप मदत होऊ शकते तुम्हाला, कारण की त्यांचा अनुभव याला खूप महत्त्वाचा आहे. आणि मी माझ्या यशाचं श्रेय श्री आपले आदरणीय युवराज सर, आमचे विकास अधिकारी, व आपले आदरणीय नरवाडे सर यांना देतो. आणि सामान्य विमा प्रतिनिधी पण MDRTE होऊ शकतो हे स्वप्न पाहायला हरकत नाही. मी अतिशय ग्रामीण भागातून आलेलो विमा प्रतिनिधी आहे. आणि यावर्षी तर वातावरण बरोबर नव्हतं तरी पण झालं समजा. म्हणजे वातावरणाचा एवढा इफेक्ट नसतो का याच्यावर? नाही असतो ना, पण ते आपल्यावर डिपेंड आहे. आणि सातत्य खूप महत्त्वाचं आहे आणि प्रामाणिकपणा. बरं, LIC जे प्रॉडक्ट किती उपयोगी ठरले याच्यात? ते तर आहेच ना, LIC तर ब्रँड आहेच ना, की नंतर सगळ्या गोष्टी येतात. तुमची कामाची पद्धत कशी होती दररोजची? कामाची पद्धत म्हणजे मी रोज कंटिन्यू 10 कस्टमर लोकांना भेटत होतो. त्यापैकी एक तरी समजा कन्व्हिन्सिंग तर माझा प्रयत्न राहतो. त्यामध्ये सातत्य असल्यामुळे यश येत गेलं. बरं, काही पॉलिसी नकार देत असताना मग तुम्ही थांबले का त्यावेळेस? नाही, थांबला असतं तर झालं नसतं ना, कारण की वेळ कमी होता. आणि तुम्ही त्यांना समजून सांगण्याच्या पद्धतीत तुम्हाला कसं वेगळा उपयोग झाला काही गोष्टीचा, ट्रेनिंगचा वगैरे? हो, मला STC नाशिकला जे ट्रेनिंग झालं घेतलं होतं मी 2016 त्याच्यामध्ये एक पॉईंट मिळाला होता. कोणता? मानवी मूल्याचा. त्याचा खूप फायदा झाला. मानवी मूल्याचा एक उपयोग तुम्हाला या याच्यात झाला समजा MDRTE करताना. आणि मोठा प्रीमियम आणताना नेमकं त्या पॉलिसीधारकाचं हाच पॉईंट. दुसरी गोष्ट जीवन शिरोमणी तुम्ही ज्यावेळेस केली त्याच्यानंतरच हा एक प्रेरणा मिळाली तुम्हाला MDRTE करण्याची? हो नक्कीच, कारण की मला त्याच्यामुळे थोडा पिकअप मिळाला ना. जिथं समजा माझं 10% जवळपास काम झालं होतं त्यावेळेस, आपलं सॉरी 10% नाही 25% तर बाकी 75%साठी प्रयत्न केले. बरं, ग्रामीण भागात असूनही मग MDRTE होणं अवघड आहे का सोपं आहे असं तुम्हाला वाटतं? अवघड आणि सोपं फक्त आपल्या मनात तसं काही राहत नसतं. नाही, मनावरच सर्व गोष्टी आहेत. प्रामाणिक प्रयत्न केले तर निश्चितच कोणीही MDRTE होऊ शकतो. आणि तुम्ही LIC विमा प्रतिनिधींना या संदर्भात काय सांगाल की बाबा त्यांनी मोठं स्वप्न पाहायला हरकत नाही का? बिलकुल जरूर पाहायला पाहिजे, कारण की LIC असा बेस आहे की तिथं कोणी लहान आणि मोठा कोणीच नाही समजत. LIC सगळ्यांना सारखं वागणूक देते आणि आपले जे कर्मचारी त्यांचे पण भरपूर सहकार्य लाभलं. त्यांचा पण तेवढाच मोलाचा वाटा म्हणते. आणि पॉलिसी होल्डर, विकास अधिकारी, मॅनेजर सर आणि कर्मचारी हे लोक खूप महत्त्वाचे आहेत याच्यामध्ये. MDRTE नंतर जे COT TOT याच्याबद्दल काही आहे का विचार तुमच्या डोक्यात अजून? मी फक्त एकच विचार केला आहे की कामात सातत्य ठेवायचं, जे काय होईल ते प्रयत्न तर राहीलच, कारण की कोणाला अपेक्षा राहीलच ना की बा याच्यापेक्षा जास्तीचं काय होईल समजा या प्रमाणात पाहायला पाहिजे. अशा तुमचा नेमका उद्देश पैसे मिळवण्याचा होता, काही प्रतिष्ठा मिळवण्याचा होता का, या निमित्तानं माझं एक वेगळं व्यक्तिमत्व आकार येईल असा होता? नाही, ऑटोमॅटिकली ते का येणारच होतं ना त्याच्यामध्ये, दोन्ही गोष्टीचं त्याच्यामध्ये येणारच होतं दोन्ही गोष्टी. याच्यात मोठा प्रीमियम आणणं महत्त्वाचं आहे की कोणताही प्रीमियम आणलं तरी MDRTE होता येईल? माझा हिशोब फक्त सातत्य महत्त्वाचं. सातत्य प्रीमियम महत्त्वाचा आणि पॉलिसी महत्त्वाची नाही किती. यशासाठी तुम्हाला सातत्य हवं आहे बा. धन्यवाद सर.